नाबालिगों की मदद से मोबाइल उड़ाने वाली अंतर्राज्यीय टोली का मुख्य गिरोह सदर पुलिस के हाथ लगा है। उसके साथ 33 मोबाइल भी बरामद किए गए। गिरफ्तार आरोपी का नाम शेख रियाज शेख मुजाहिद साहिबगंज झारखंड निवासी बताया जा रहा है। इस टोली में रियाज सहित 5 से 6 सदस्य शामिल है। बताया जाता है कि ये टोली नाबालिगों को मोबाइल उड़ाने का प्रशिक्षण देती थी। भीड़ में लोगों के पर्स और जेब से मोबाइल उड़ाए जाते थे। पकड़े जाने के बाद ये नाबालिग सदस्य वहां पर 1 महीने तक मौजूद रहते थे और उसके बाद वो शहर छोड़ देते थे। फिलहाल पुलिस रियाज को थाने ले आई है और पूछताछ में उसने मोबाइल चोरी का रैकेट चलाए जाने की जानकारी दी है। माननीय पुलिस आयुक्त, माननीय जॉइंट सिटी, माननीय रीजन सर, माननीय DCP श्री मधने साहेब, SCP श्रीमती बाविस्कर मैडम, मोबाईल चोरीच्या याच्याबद्दल त्यांनी आम्हाला सतत मार्गदर्शन केले आणि त्या वरिष्ठांच्या सूचनेनुसार मंगळवारी बाजारमध्ये आम्ही मागच्या 2 आठवड्यापासून टॅप लावत होतो, सापळा लावत होतो। काल PSI कुणाल आणि त्यांची टीम यांनी सापळा लावला होता। त्यांना एक संशयित इसम ज्याची बॅग होती तो घेऊन जाताना दिसला। त्याला 1-2 लहान मुलं भेटत होती, त्यावरून त्यांनी त्यांचा पाठलाग केला आणि त्याला पकडलं। त्याच्यापासून एक गाडी आणि 33 मोबाईल जे ॲपल प्लस वन वगैरे चांगल्या क्वालिटीचे मोबाईल जप्त केलेले आहे। त्या आरोपीला विचारपूस केली असता त्याचं नाव शेख रियाज शेख मुजाहिद, वय 23 वर्ष, राहणार झारखंडचा आहे तो। त्याच्याबद्दल आम्ही अधिक तपास करत आहोत। पोलीस कोठडी मिळाल्यानंतर आम्हाला अधिक तपासाचा त्याच्यामध्ये वाव भेटणार आहे। तर नागपूर शहरामधील जसे मंगळवारी बाजार, कळमना मार्केट, संत्रा मार्केट चौक, बर्डीचे ठिकाण इत्यादी ठिकाणी याने मोबाईल चोरलेले आहे। आता ज्याबद्दल आम्ही IME नंबरवरून बाकीच्या फिर्यादींना ट्रेस आउट करून सदर आरोपीला इतर पोलिसांच्या सध्या ताब्यात देणार आहोत आणि याच्यामध्ये सखोल तपास करणार आहोत।